तर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर रात्री 8:30 सुमारास त्यांची सुटका करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. 50,000 जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलाय. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. अलिबाग कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आल्याचं देखील आपण पाहिलं. मात्र आता अर्णब गोस्वामींना जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला. वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी जी को जमानत देने का देश की सर्वोच्च न्यायपालिका का फैसला, यह महाराष्ट्र सरकार के मुंह पर करारा तमाचा है. आज लोकतंत्र की जीत हुई है. लोग सड़कों पर उतरकर दिवाली मना रहे हैं. इस प्रकार से उन्होंने जबरन आपातकाल थोपने का दुस्साहस किया था, दुष्कृत्य किया था. वे हाथ जोड़ करके समूचे देश की माफ़ी मांगे और भविष्य में इस प्रकार का फैसला लेने का दुस्साहस न करें. जर महाराष्ट्रात राज्य सरकारचं नाव लिहून किंवा त्यांना दोष देत कुणी आत्महत्या केली तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का, असा सवाल अर्णब गोस्वामींचे वकील हरीश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात केलाय. अलिबागचे इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. त्याविरोधात अर्णब गोस्वामींनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावरील युक्तिवादादरम्यान साळवेंनी हा सवाल केल्याचं कळत आहे. या क्षणाची दुसरी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. साळवेंचा युक्तिवाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामींची जामिनावर मुक्तता केली आहे.